लांजा राजापूर मतदारसंघासाठी महायुतीतील ज्येष्ठ नेते जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणण्यासाठी मी काम करेन. आज प्रत्येकजण आपल्या पक्षासाठी उमेदवारी मागतोय हे न करता महायुती जो उमेदवार देईल त्याला निवडून आणू असे म्हटल्यास कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होणार नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे असा सल्ला शिवसेनेचे किरण सामंत यांनी दिलाय. मागील वर्षभरापासून किरण सामंत यांनी लांजा राजापूर मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. मात्र यामागे महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचा आहे हेच ध्येय असल्याचे किरण सामंत यांनी आता स्पष्ट केलंय. मी जो फिरत आहे हे शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा प्रचार करण्याकरता जरी फिरत असलो तरी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला भरपूर मताधिक्याने निवडून आणणं हेच ध्येय ठेवलंय. आज शिवसेनेचा राजापूर मतदारसंघ हा बालेकिल्ला होता, परंतु एकनाथ शिंदे साहेब बाहेर गेल्यापासून दोन गट पडले आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणात शिवसैनिक आले आहेत. त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा नक्की निवडून येईल. पक्षाने किंवा महायुतीने जर निवडणूक लढवायला सांगितली तर मी निश्चितच लढवेन, परंतु एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंजी असतील, अजित पवार साहेब असतील, नंतर आपले खासदार नारायणराव राणे साहेब असतील, तसंच रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांच्या मार्फत जो उमेदवार दिला जाईल त्याचं नक्कीच प्रचार मी करेन आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन. दुसरं महत्त्वाचा भाग म्हणजे आज जी प्रत्येकजण आपल्या पक्षाला उमेदवारी मागतोय हे न करता महायुती जो उमेदवार देईल हे त्याला निवडून आणू असं जर म्हटलं तर आपल्या संघटनेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होणार नाहीत किंवा त्यांच्या संबंधामध्ये वाकडी घेणार नाही ह्याची सुद्धा काही लोकांनी म्हणजे जे भाषण करतात किंवा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या भाषणात तारतम्य बाळगलं पाहिजे ही माझी ह्या सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. आणि ह्याचं पुरेपूर पालन शिवसेनेकडनं होईल आणि भाजपकडनं मीही अपेक्षा बाळगतो, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा अपेक्षा बाळगतो की जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण होणार नाही. जो त्यांनी अशी भाषा वापरावी की जो महायुतीचा उमेदवार असेल तो आम्ही निवडून देऊ. जर महायुतीने संपूर्ण ताकदीने काम केलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 आमदार निवडून येण्यामध्ये काहीच अडचण नाही आणि येणार याची मला पूर्ण खात्री. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.